उत्तर विधानसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचेच उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं या ठिकाणी मंचावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि इथं जमलेल्या सर्व बायोलॉजिकल बंधू आणि भगिनींना आता आपल्यावरती अशी वेळ, या देशाचं जे दिवट पंतप्रधान आहे त्यांनी ही आणलेली आहे, कारण त्यांनी असं म्हटलं की ते नॉन बायोलॉजिकल आहेत. त्याला मी दुसरा एक शब्द काढला आहे, पप्पू, परमेश्वर पुत्र. आणि आपण सर्व माणसं आहोत, आपण माणसं आहोत, त्याच्यामुळे आपल्याला वेदना आहेत, आपल्याला दुःख आहे, आपल्याला संघर्ष आहे, आपल्याला आनंद होतो, आपल्याला हसू येतं. पण जो बायोलॉजिकलच नाही आहे त्याला यातलं काही होत नसतं. आणि म्हणून हा खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की कुठल्या टप्प्यावरती या देशाचं राजकारण आलेलं आहे, या महाराष्ट्राचं राजकारण आलंय. काही महिन्यांपूर्वी, अडीच पावणे तीन वर्षापूर्वी मी कोल्हापूरला माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलो होतो. केशवराव भोसलेमध्ये कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या काही दिवस आधी महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झाला होता, खोके सरकार आलं होतं. आणि आज जे राजेश लाटकरांच्या विरोधामध्ये उभे आहेत त्यांनी कोल्हापुरात होर्डिंग लावले होते, क्रांती असा शब्द होता. मी फोटो काढून घेतला होता. तर माझं मला कळलं की या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं, जिथं राजर्षी शाहू महाराजांचं नाव घेतलं जातं, त्या शहरामध्ये बेईमानी, धोकादेळी या गोष्टीला कोणीतरी क्रांती कसं काय म्हणू शकतं? म्हणजे उघड उघड बेईमानी केलेली होती, उघड उघड धोका दिलेला होता आणि ते सुद्धा अत्यंत भ्रष्ट मार्गाने सरकार बदललेलं होतं. पण होर्डिंग क्रांती या शब्दाचे लावले जात होते आणि खरोखर तेव्हा खंत वाटली की हेच ते कोल्हापूर आहे का. म्हणजे मी असं मानतो की कोल्हापूर हे माझं जगातलं सर्वात आवडतं शहर आहे, सर्वात आवडतं. आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मी महाराष्ट्रात 66 ठिकाणी 66 सभा घेतल्या. या विधानसभा निवडणुकीला मी असं सांगितलं की मला फक्त कोल्हापुरात काम करायचंय आणि मी 30 तारखेपासून कोल्हापुरात आहे. कारण मला असं वाटतं की स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय ही सगळ्या मूल्यांची जन्मभूमी कोल्हापूर आहे. राजर्षी शाहू महाराजांनी या मूल्यांना जो जन्म दिला त्याचीही कर्मभूमी आहे, त्याचीही जन्मभूमी आहे. आणि या मूल्यांचा, या मूल्यांची राखण सर्वात पहिले कोल्हापुरातच व्हायला पाहिजे, तर महाराष्ट्र जगेल. जर कोल्हापुरामध्ये या मूल्य जगू नाही शकली तर महाराष्ट्राचं भवितव्य शून्य होईल, अशी अवस्था आहे. आणि म्हणून आपण फक्त आणि फक्त कोल्हापुरात जायचं आणि कोल्हापुरातच काम करायचं, जे जे करता येईल ते. आणि ते गेल्या 10-12 दिवसापासून 14 दिवसापासून इथं आम्ही करतोय. पण आज या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मी अशी एक पण होर्डिंग पाहत होतो, कालच पाहिली, भगवं वादळ. म्हणजे पुन्हा एक गोष्ट अशी होती की अशा पद्धतीची होर्डिंग जी मुळामध्ये द्वेषावर आधारित आहे ही कधीही या शहरामध्ये बघितलेली नाही. त्या शहरामध्ये अशा पद्धतीची वादळ अशी होर्डिंग लावतात. आणि मग माझ्या मनात आलं की या पक्ष, हा जो पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, यांच्या मनामध्ये असलेल्या सर्व कल्पना आणि उपमा या इतक्या विध्वंसक का बर आहेत? मोदींची सुनामी, योगींचं वादळ, हे सगळं बर्बादी आणणारे उपमा यांच्याकडे का सुचतात? कारण तीच विचारधारा आहे, फक्त बर्बादी आणायची. इथं वादळ सर्व उभं आहे ते नष्ट करत, ते काही उभारत नाही, काही उभं करत नाही, काही निर्माण करत नाही. ते निर्माण झालेलं आहे ते नष्ट करण्याचं काम वादळ करत असतात. आणि अशा पार्श्वभूमीवरती आपण निवडणुकांना जातोय. अनेक अनेक 100 गोष्टी आहेत या निवडणुकांमध्ये. माझ्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा या निवडणुकांमध्ये महायुतीचे उमेदवार पराभूत करण्यासाठी हा आहे की आपल्या सर्वांच्या प्राणप्रिय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणमध्ये पडला, आणि नुसता पडला नाही, तो भग्न झाल्यानंतर जेव्हा त्याचे अवशेषांचे फोटो पाहायला आले तेव्हा तो पुतळा म्हणजे पोकळ होता,
हे त्याच्यातून दिसलं त्या फोटोतून. म्हणजे माझ्या राजाचा पुतळा तुम्ही पोकळ बनवता नुसते पत्रे आतमधून अँगल, आणि हे झाल्यानंतर महाराष्ट्राचा कर्मकरंटा मुख्यमंत्री असं म्हणतो की 45 किलोमीटरच्या वेगाने वारं वाहत होतं म्हणून पुतळा पडला. त्या येणाऱ्या बावटाला कोणीतरी सांगायला पाहिजे की कोकणामध्ये 100 किलोमीटरच्या वेगाच्या वाऱ्यानी झाडावरचा नारळ पण पडत नाही, आणि तिथं आमच्या राजाचा पुतळा पडला आणि त्याचं तू समर्थन करतो की असं असं वारं वाहत होत. आणि इतकी गंभीर घटना घडल्यानंतर ज्या पद्धतीने ती संपूर्ण गोष्ट हाताळली गेली, जयदीप आपटे नावाचा कोण तो शिल्पकार तरी त्याच्या आयुष्यात 1 फुटापेक्षा मोठी मूर्ती बनवलेली नाही, त्याला 35 फुटी मूर्ती बनवायचं काम दिलं. आपल्या कोल्हापूरच्या अनिल पाटीलला चबुतरा बांधायला सांगितलं, तरी तो 7 फुटी चबुतरा बांधला, टेंडर नाही, वर्क ऑर्डर नाही, काहीच नाही, तरी चबुतरा बांधला. जयदीप आपटेवरती देवेंद्र फडणवीसच्या गृह खात्याने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला. सदोष मनुष्यवध 2 दिवसांनी तो कोर्टामध्ये हजर झाला तेव्हा त्यांनीच विचारलं कोर्टाला कोणता मनुष्य मेलाय, आणि न्यायालय म्हटलं की कोणीच मेलेलं नाही. त्याचा वकील म्हटला की त्याला जामीन द्या, जो आरोप केलाय ती गोष्ट घडलेली नाही. आणि 19व्या मिनिटाला जयदीप आपटे जामीन घेऊन बाहेर आला, 2.5 महिने झाले तो चबुतरा बांधणारा अनिल पाटील आजही तुरुंगात आहे. 19 मिनिटात छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना घडवणारा शिल्पकार 19 मिनिटात जामिनावर बाहेर आला. त्यानंतर काय घटना घडल्या, महाराष्ट्रात बदलापूरला एका शाळेमध्ये 4-5 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाला. ती शाळा चालवत कोण होतो, आरएसएसशी संबंधित राहुल आपटे, होई आपटेच. त्या शाळेमधल्या शिपायाला पकडलं अक्षय शिंदे आणि त्याला पोलिसांच्या व्हॅनमध्ये वेळा घालून मारलं. आणि आज तागायत राहुल आपटे फरार आहे. आज तागायत फरार आहे, त्याला कोणी पकडू शकलेलं नाही. म्हणजे हे विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप करणारी डीजी रश्मी शुक्ला ही त्या राहुल आपटेचा फोन टॅप करून त्याला पकडू नाही शकली, तो आजही फरार. वाचवलं कोणाला जातंय, गोवलं कोणाला जातंय, हत्या कोणाच्या केल्या जात आहे, हे बदलापूरमध्ये घडलं. त्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या नाशिकमध्ये 5 वर्षाच्या मुलीबरोबर शाळेत प्रकार झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी रत्नागिरीमध्ये 19 वर्षाच्या कॉलेजच्या विद्यार्थिनी बरोबर प्रकार घडला. त्याच्या दुसऱ्या दिवशी लातूरला औस्यामध्ये 70 वर्षाच्या म्हातारी बरोबर बलात्कार झाला. आणि हे निर्लज्ज हरामखोर सांगतात लाडकी बहीण. या सगळ्या लाडक्या वेळी नव्हत्या का त्यांच्या? ती रत्नागिरीतली मुलगी असेल, बदलापूर मधली असेल, नाशिक मधली असेल, लातूर मधली असेल, आता गेल्या आठवड्यात पन्हाळ्याला 15 वर्षाच्या मुली बरोबर झालंय. 15 वर्षाची मुलगी कोल्हापुरात. आणि हे सांगणार लाडकी बहीण? अरे लाडकी बहीण कोणाला म्हणायचं, तिचं रक्षण करण्यासाठी प्राण द्यायला तुम्ही तयार व्हाल. तुम्ही आरोपींना पकडून सुद्धा अटक करायला तयार नाहीत आणि पूर्ण फसवणूक करणार. या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडणार महाराष्ट्रात. आज कल्चर टू अग्रिकल्चर प्रत्येक क्षेत्रामध्ये हा हाहाकार केलेला आहे. मी न्यायमूर्ती लोयांच्या खुनाची ज्यावेळेला बातमी करत होतो, कोण न्यायमूर्ती होते लोया, कुठल्या केस वरती होते, एक एन्काउंटर, फेक एन्काउंटर गुजरात मधलं सोहराबुद्दीन शेखच, आणि ते फेक आहे असं गुजरात सरकारनेच सांगितलं होतं. त्याच्यामधला मुख्य आरोपी लोयांच्या त्या सोहराबुद्दीनच्या खुनाचा मुख्य आरोपी आज आपल्या देशाचा तडीपार गृहमंत्री आहे. त्याच खटल्यात तो तडीपार झाला होता, तो आज देशाचा गृहमंत्री बनला. ज्या खटल्यामध्ये जज लोया हे न्यायाधीश होते त्या लोयांचाही खून करण्यात आला, आणि लोयांचा खून केल्यानंतर 15व्या दिवशी महाराज मोकळे सुटका. आपण खरोखर हा विचार करणार, त्या न्यायाधीशाची भाची 18 वर्षाची भाची मला भेटायला आली होती अगदी सुरुवातीला त्याच्या 1.5 वर्ष आधी, आणि ती मला असं म्हटली की मी मला या विषयाला वाचा फोडायची इच्छा आहे, कारण न्यायाधीश जर या देशातले घाबरले, न्यायाधीश जर या देशातले घाबरले तर या देशातला आपल्या देशातला गरीब माणूस न्याय मागण्यासाठी कोणाकडे जाईल. आणि ही खरोखर गंभीर गोष्ट आहे. आज देशभर
वेगवेगळ्या न्यायालयांच्या वेगवेगळ्या निकालांची तुम्ही थोडा विचार करून पहा, कुठल्या अवस्थेला आपल्याला आणून ठेवलंय. महाराष्ट्र सरकार हा अजित पवार अर्थसंकल्प सादर केला त्याच्या आदल्या दिवशी आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल सादर केला, त्यात अजितदादांनी असं सांगितलं लिहिलं की 2014 पर्यंत महाराष्ट्रावरती असलेलं कर्ज होत 2,54,000 कोटी. म्हणजे 1962 ते 2014 या 52 वर्षात देशावरती असलेलं कर्ज होत 2,54,000 कोटी. आणि अजितदादांनी अर्थसंकल्प सादर केला त्याच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रावरती असलेलं कर्ज 9,82,000 कोटी, 9,82,919 कोटी हा त्यांनी दिलेला आकडा आहे. 52 वर्षात 2,54,000 आणि 10 वर्षात 7,00,000 कोटी वाढलं कर्ज. 9,82,000 कोटीच व्याज होत 66,000 कोटी. 66,000 भागिले 365 दिवस करा, भागिले 24 तास करा, 1 मिनिटाचं व्याज होतंय 11,92,000 रुपये फक्त व्याज. हे ऐकेपर्यंत तुमच्या रस्त्याच्या खिशातून 11,92,000 रुपये गेले व्याजापोटी, मुद्दल बाजूला राहिली. भिकेला आणण्याची अवस्था आणलेली आहे. आज आपल्या घरामधली मुलं, आपल्या आजूबाजूच्या घरामधली मुलं, समाजातली तरुण मुलं ही बेरोजगार फिरत आहेत. आणि याची खरोखर खंत वाटायला हवी की म्हणजे 5-5, 10-10 लाख कोटी रुपयाचे प्रकल्प महाराष्ट्रातून निघून जातात या अवस्थेला. आणि सगळे प्रकल्प गुजरातला आहे काय तिथं असं काय कारण? म्हणजे 1,54,000 कोटी रुपयाचा वेदांता फॉक्सकॉनचा आयफोन बनवण्याचा महाराष्ट्रात येणारा प्रकल्प, ज्याने 30-40 हजार पोरांना काम मिळालं असतं, तो प्रकल्प गुजरातला जातो. महिंद्रा अँड महिंद्राला इलेक्ट्रिक गाड्या बनवायच्या, तो प्रकल्प गुजरातला जातो. टाटांना एअरबस बनवायची, तो प्रोजेक्ट गुजरातला जातो. काय काय असं घडलंय? का महाराष्ट्रातून निघून जात आहेत? आणि महाराष्ट्रातून निघून जात आहेत तर महाराष्ट्राचे कारभारही काय करतायत? आज कोणत्या स्थितीला आपण आलेलो आहोत? जाती जातीमध्ये द्वेष केलाय, धर्माधर्मात द्वेष निर्माण करून ठेवलाय. प्रत्येक माणूस मोकळेपणाने बोलायचा असेल तर पहिले विचार करतो की या समोरच्या माणसाची जात काय असेल, हा माझ्याकडे कुठल्या नजरेने पाहिल. या सगळ्याचा गंभीरपणाने विचार करायचा आहे. आणि तुम्ही बघा, काही दिवसांपूर्वी एक अत्यंत धक्कादायक बातमी आली. महाराष्ट्रामध्ये गणित आणि विज्ञान या दोन विषयाच्या पासिंगसाठीचे मार्क 35 वरून 20 वर आणले. फडणवीस उपमुख्यमंत्री आहे मला मान्य आहे, पण म्हणून पासिंग मार्क 35 ते 20 आणायचे फक्त तुझ्या आडनावात 20 आहे म्हणून? शिक्षणाचा दर्जा कुठल्या स्तराला आणणार आहे? आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबाने अत्यंत गंभीरपणाने विचार करायचा आहे की आपल्या पोराबाळांच्या शिक्षणाच्या अवस्थेचं काय होणार. तुम्हाला जोक वाटेल पण माझ्याकडे व्हिडिओ आहे भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या भाषणाचा. सोलर पॅनलचा वापर वाढल्यामुळे सूर्य थंड व्हायला लागलाय. व्हिडिओ आहे भाजपच्या नेत्याचा. म्हणजे बिंडोक मुलांची एक पिढी जन्माला घालायला निघाले ते. आपण अशा राज्यकर्त्यांच्या हातामध्ये देश सोपवणार आहोत का? आणि आपण आजपर्यंत महाराष्ट्राला मी नाशिकचा आहे, आम्ही कोल्हापूरकडे आदर्श म्हणून पाहतो. शाहू महाराजांची विचारसरणी याकडे एक आदर्श म्हणून पाहतो. वागायचं कसं, माणसा माणसात वागायचं कसं, तो महाराजांनी जसं सांगितलं तसं वागायचं. सन्मान कसा करायचा, परस्त्रीचा सन्मान कसा करायचा, तो छत्रपतींनी शिकवल्याप्रमाणे करायचा. आणि आज कोणत्या स्थितीला आहोत आपण? आज इथं बेईमानीला, धोखाधडीला क्रांती म्हटलं जातं. म्हणजे खंडणी खोर माणसं आहे, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. डॉक्टरांकडून खंडण्या, कॉन्ट्रॅक्टर कडून खंडण्या, बिल्डर्स कडून खंडण्या, अशी घेणारी माणसं तुमचे लोकप्रतिनिधी होतील का? ज्या इमारतीमध्ये राहतात त्या इमारतीतल्या शेजाऱ्यांना मारहाण केली जाते. उमेदवार कसा असायला हवा? जो भेटणाऱ्या प्रत्येक मतदाराचा सन्मान करेल, आदर करेल, त्याच्याशी प्रेमाने बोलेल, निदान ऐकून घेईल त्या मतदाराच्या आशा आकांक्षा प्रश्न इच्छा अपेक्षा काय आहेत, सुख काय दुःख काय, किमान ऐकून घेईल सहानुभूतीपूर्वक,
तर त्यालाच शिवीगाळ करेल, त्यालाच मारहाण करेल. कोण प्रतिनिधी हवा हा खरोखर विचार करण्याची गोष्ट आहे. आणि याचा निर्णय आज आपण घ्यायचा आहे. सुदैवानी मी जज लोयांच्या खुनाची बातमी केली होती 20 नोव्हेंबरला. मी सावरकरांची सगळी माफी पत्र आणि सगळी प्रकरणं काढली होती 20 नोव्हेंबरला. मी गांधी यात्रेची बातमी छापलेली होती 20 नोव्हेंबरला. आणि 20 नोव्हेंबरच माझा वाढदिवस आहे. ज्यांना लोयांचं पुस्तक वाचलं त्यांना सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच दिवशी माझ्यावरती फार जीवघेणे हल्ले झाले होते. या 20 नोव्हेंबरला माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची मागणी आहे. हात जोडून मला तुमच्या प्रत्येकाकडून मला वाढदिवसाची भेट हवी. आणि तुम्ही या महायुतीला पराभूत करण्यासाठी राजेश लाटकरांना आणि त्यांच्या प्रेशर कुकर या निशाणीवरती दिलेलं प्रत्येक मत हे माझ्यासाठी करोडो मुलाचं मत असेल. माझ्यासाठी ती सर्वात मोठी वाढदिवसाची भेट असेल. मी आयुष्य पणाला लावून या मुद्द्यांवर लढलेलो आहे. ते ज्या लोयांचा विषय असो, कोळी सावरकरांच्या विषयाचा असो, आणखीन कुठलाही असो, योगायोगाने हे सर्व दिवस त्याच तारखेला येतात. याच तारखेला याही महाराष्ट्राची सत्व परीक्षा आहे की राजर्षी शाहू महाराजांनी सांगितलेल्या मूल्यांच्या बाजूनी आपण उभे राहणार का. राहणार असाल तर मला माझ्या वाढदिवसाची गिफ्ट हवीच हवी, 100% हवी. ती साजरी करायला मी पुन्हा 23 तारखेला कोल्हापूरला येईल. आणि हा आपल्या मूल्यांचा आदर्श आहे. हे जे काही लावतात ना फेक, आजच मी ते पोस्टर टाकलं. एक है तो सेफ है. मी आज टाकले ते पोस्टर. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, जिजामाता, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीमाई फुले आणि फातिमा बी शेख, हे जर एक असेल तर आपण सेफ आहे. आपल्याला हेच सेफ ठेवायचं आहे. आज यांनाच एकत्र ठेवायचंय. नरेंद्र मोदी एक आहे तोपर्यंत सर्व भ्रष्टाचारी सेफ आहे. आपल्याला त्या बाजूला बघायचं नाहीये. या मूल्यांचं राखण झालं पाहिजे. जी लोकशाही, जे स्वातंत्र्य आपल्याच वाडवडिलांनी प्राणपणाला लावून मिळवलं ते तेवढ्याच किमतीला चुकवून आपण टिकवायचं आहे. आणि ते टिकवायचं असेल तर आपल्याला उभं राहावं लागेल. जे खरं आहे, जे सत्य आहे, जो प्रामाणिक उमेदवार आहे त्याच्या पाठीशी उभं राहावं लागेल. आणि ते आपण सर्वजण या 20 नोव्हेंबरला करूयात. मला 100% खात्री आहे की आपण हे कराल. आणि मला माझ्या वाढदिवसाची भेट तुमच्या मताच्या रूपाने राजेश लाटकरांकडे द्याल याची मला आपल्याबद्दल खात्री वाटते. आपण इथं मला बोलवलं याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.